त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षानंतर झोपी गेलेला कुंभकर्ण जागा झाला। त्यासाठी कुंभकर्णाला त्यावेळेला ढोलताशे वाजवायला लागायचे। मला असं वाटतं यांच्या खाली फटाके वाजल्यामुळे कदाचित त्यांना जाग आली असावी। पण माझी सन्माननीय आदित्य ठाकरेंना विनंती आहे की नुसतंच आत्ता झालेल्या रस्ते घोटाळ्यांसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं, त्याऐवजी जर त्याच्या आधीपासनं जर त्यांनी एक विवेचन केलं तर काही मुद्द्यांची त्यांना आठवण करून देण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी घेतली आहे। आपण सुरुवात करूया, म्हणजे याच्या आधीचे पण खूप आहेत पण साधारण आदित्य ठाकरे सक्रिय असल्यापासूनची सुरुवात करूया। सन 2011 बृहन्मुंबई महानगरपालिकेनी एक रस्त्याचं कंत्राट काढलं होतं। त्याच्या रस्त्याच्या कंत्राटामध्ये साधारण 3 कंत्राटं होती, एक शहराचं होतं 278 कोटी रुपयाचं, एक ईस्टर्न सबअर्बचं होतं 352 कोटी रुपयाचं आणि एक वेस्टर्न सबअर्बचं होतं 339 कोटी रुपयाचं। आत्ता ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे सांगतायत त्या पद्धतीचीच 3 कंत्राटं त्याही वेळेला होती। त्यावेळेलाही जे कंत्राटर क्वालिफाय झाले होते त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्याही कंत्राटदारांनी सेम मोडस ऑपरेंटी वापरली होती। म्हणजे ईस्टर्नला जर ते 5% अभाव असतील तर ते वेस्टर्नला 8% अभाव होते, जेणेकरून ईस्टर्नचं काम त्यांना मिळावं। सिटीमध्ये ते अजून 10% अभाव होते, सिटीमधला जो 5% होता तो वेस्टर्नमध्ये 10% होता। अशा पद्धतीने कार्टलायझेशन करून त्या 6 कंत्राटदारांनी ती कामं घेतली होती। त्या 6 कंत्राटदारांची नावं मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगणार आहे, पण असे 6 कंत्राटदार होते 2011। त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांच्या निदर्शनाची जेव्हा गोष्ट आली त्यावेळा तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळचे श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्याकडे स्वतः सन्माननीय राजसाहेब गेले होते, त्या शिष्टमंडळात मी स्वतः देखील होतो। कशा पद्धतीने महानगरपालिकेची कंत्राटं दिली जात आहेत, कशा पद्धतीने कार्टलायझेशन होत आहे, ह्याच्यामध्ये दर्जा कसा राखला जात नाही, आणि महत्त्वाची गोष्ट एक वर्षासाठी काम न देता 3 वर्षासाठी ते काम दिलं गेलेलं, म्हणजे जे आत्ता घडलं आहे तेच त्यावेळेला आदित्य ठाकरेंच्या काळात सुद्धा घडलं होतं। तर मला असं वाटतं ह्याबद्दल सुद्धा आदित्य ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा दिला पाहिजे। आणि त्याही वेळेला जे 6 कंत्राटदार होते ज्यांना 2011 काम मिळालं त्यांनाच 2013 काम मिळालं, त्यांनाच 2014 काम मिळालं आणि 2017 ब्लॅकलिस्ट होईपर्यंत त्यांना ती कामं मिळत होती त्या कामावर। आता आपण जाऊ 2012 बृहन्मुंबई महानगरपालिकेने शाळेतल्या मुलांना आपण 37 वस्तू द्यायचो, म्हणजे पट्टी, पेन्सिल, रबर, वह्या, पुस्तकं, छत्री, रेनकोट, दप्तरं अशा बऱ्याच वस्तू द्यायचो। ते जवळजवळ होतं 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याही वेळेला एकाच नावाने विविध गोष्टींचं कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे कंपनी एक त्याच कंपनीला गेले वर्षानुवर्ष कामं मिळत होती। आणि गमतीची गोष्ट अशी, त्यावेळेला स्थायी समितीमध्ये मी स्वतः होतो, त्यावेळेला आम्ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती की बाजारात, म्हणजे अगदी आपण रिटेल काउंटरमध्ये गेलो तर जी कंपास आपल्याला 30 रुपयाला मिळायची ती कंपास त्याची क्वांटिटी जवळजवळ 5 लाख होती, महानगरपालिका 36 रुपयाला विकत घेत होती। म्हणजे साध्या दुकानात आपण 30 रुपये आणि महानगरपालिका 36 रुपयाला घेत होती। त्याही वेळेला तीही गोष्ट आम्ही निदर्शनास आणून दिली, तो जवळजवळ 200 ते 250 कोटीचा फार मोठा भ्रष्टाचार होता। त्यावेळा कोर्टात लढाई झाली, कोर्टानेही ती लढाई मान्य केली आणि महानगरपालिकेला ते टेंडर सुधारण्याचे आदेश दिले
मला असं वाटतं त्या घोटाळ्याबद्दल पण आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. हा घोटाळा होता 2012 2013 अजून एक अतिशय सुरस असा घोटाळा झाला. आपल्याला आठवत असेल तर महानगरपालिकेचा जी कचरा व्यवस्थापन समिती आहे, समितीने ठरवलं की महानगरपालिकेचा एक लोगो असला पाहिजे, स्वच्छ मुंबईचा एक लोगो असला पाहिजे. तर हा लोगो कोणी करायचा? तर लोगो करण्यासाठी म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांचे मित्र होते रामनाथकर म्हणून, एक मोठे आर्टिस्ट आहेत, तर त्यांना सांगितलं की हा लोगो तुम्ही बनवून द्या. आणि त्यांनी महापालिकेला असं सांगितलं की मी फ्री ऑफ कॉस्ट हा लोगो तुम्हाला बनवून देईन. तो लोगो बनला, सगळं झालं, तो महानगरपालिकेने लावायला सुरुवात केली. आणि त्यानंतर अचानक एक दिवस स्थायी समितीमध्ये त्याचं बिल आलं की त्या लोगोचे 32 लाख रुपये रामनाथकर साहेबांना द्यायचे. त्यावेळा आम्ही त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं की 32 लाख रुपये कुठून आले? जर लोगो फ्री ऑफ कॉस्ट देणार होते तर मग 32 लाख रुपये का? आणि जर 32 लाख रुपये द्यायचे तर त्याचं टेंडरिंग का नाही काढलं? त्यावेळेला मोठा विवाद झाला. आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं की लोगोच्या डिझायनिंगची ती किंमत घेणार नव्हती, पण लोगोला येणारा खर्च 32 लाख रुपये आला. तो कसा तर शेवटपर्यंत कळला नाही. शेवट महानगरपालिकेने तो लोगो रद्द केला, तो लोगो वापरणं रद्द केलं, आणि ते 32 लाख रुपये महानगरपालिकेचे आम्ही वाचवले. ही गोष्ट 2013 2014 ज्यावेळेला रोडच्या माध्यमातून विविध ठिकाणी खड्डे आणि त्याच्यावरनं खूप मोठा प्रचंड गदारोळ झालेला, त्यावेळेला असं ठरलं की एक प्रायव्हेट कन्सल्टन्सी अपॉइंट करायची की जी रोडच्या कामाची पाहणी करेल, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या असेल तर ते सुचवेल. म्हणजे त्याचं सिमेंट किती कुठल्या ग्रेडचं असलं पाहिजे, खडी कुठल्या ग्रेडची असली पाहिजे, ते कामं बरोबर करतायत की नाही, या पद्धतीची एक कन्सल्टन्सी तयार करण्याचं महापालिकेने ठरवलं. आणि त्या कन्सल्टन्सीचं कॉन्ट्रॅक्ट 786 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट, हे कुठलीही टेंडर न मागवता त्या कन्सल्टन्सीला देण्यात आलं. आणि 786 कोटी रुपये टेंडर न घेता का दिले हा प्रश्न जेव्हा हायकोर्टाने विचारला तेव्हा त्यांना आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून आम्ही दिलं. आणि तीच कन्सल्टन्सी पुढे महानगरपालिकेला ब्लॅकलिस्ट करावी लागली, याबद्दल सुद्धा आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. 2015 आपल्याला आठवण असेल तर शाळेतल्या मुलांसाठी टॅब घ्यावे अशी एक संकल्पना समोर आली की मुलांनी टॅबवर अभ्यास करावा, त्यांना वह्या पुस्तकांचा सगळा त्रास होतो त्यामुळे त्यांनी टॅबवर अभ्यास करावा. टॅबवर अभ्यास करण्यासाठी म्हणून टॅबचं टेंडर कॉल आउट करण्यात आलं. त्यावेळेला सध्या असलेले व्हिडिओकॉनचे टेंडर हे टॅबसाठी आलं. टॅबची बाजारभावाची किंमत सर्वसाधारणपणे ही 4,800 ते 5,200 रुपये असताना महानगरपालिकेनी 12,600 रुपयाला टॅब विकत घेतले. आणि ते थोडे थोडके नाहीत तर हजारोंच्या संख्येने टॅब हे महानगरपालिकेने विकत घेतले. त्यावेळी गोंधळ झाला आणि एका वर्षाच्या आत ते टॅब बंदसुद्धा पडले. हा घोटाळा 2015 आहे. आमची विनंती आहे आदित्य ठाकरेंनी ह्याच्यावर सुद्धा पत्रकार परिषद घ्यावी. 2011 ज्या कंत्राटदारांना कामं दिली गेलेली त्या कंत्राटदारांना 2014 एक फार मोठा घोटाळा झाला, त्याची चौकशी झाली, महापौरांनी स्वतः तक्रार केली होती आणि ते कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड झाले होते. 2017 काय चक्र फिरली माहीत नाही, कशी चक्र फिरली माहीत नाही, पण जे ब्लॅकलिस्टेड असलेले कॉन्ट्रॅक्टर होते हे सगळे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट लिस्टमधनं यांना वगळण्यात आलं, त्यांना काढून टाकण्यात आलं. याही घोटाळ्याच्या बद्दलची पत्रकार परिषद आदित्य ठाकरेंनी घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे. 2018 ते 2020 या संपूर्ण कालावधीत आपल्याला आठवत असेल तर
राणीच्या बागेमध्ये नुकतेच पेंग्विन आलेले होते. ह्या पेंग्विनचा सांभाळ करण्यासाठी एक प्रचंड मोठं असं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं, जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचं. ज्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या माणसानी आधीच्या सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये योग्य ते काळजी न घेतल्यामुळे एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता आणि त्याच माणसाला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि कंडिशन अशा पद्धतीने ठेवलेल्या की दुसरे कोणीच क्वालिफाय झाले नाहीत आणि 250 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हायलँड कंपनी जी आहे ह्यांना देण्यात आलं. त्याही घोटाळ्याबद्दल अनेक वेळा आवाज उठवला की बाबा हाच व्यक्ती कसा काय क्वालिफाय होतो, दुसरे कसे काय क्वालिफाय होत नाहीत, टेंडर कंडिशन्स काय आहे त्याच्यामध्ये, ह्याच्याबद्दल घोटाळा झाला होता. मला असं वाटतं त्याही घोटाळ्यांबद्दल त्या पेंग्विनच्या देखभालीमध्ये जो काय 500-600 कोटी रुपये जनतेचा पैसा खर्च झालेला आहे त्याही घोटाळ्याबद्दल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. 2019 ज्या पद्धतीने कोरोनाची कामं दिली गेली, म्हणजे एकेका पंख्याची किंमत 1500-1600 रुपये असताना आपण 1.5-1.5 लाख रुपये त्या पंख्यांचं भाडं दिलं, एकेका बेडची किंमत 20-25 हजार रुपये असताना आपण त्याच्या बदल्यात 2.5-3.5 लाख रुपये भाडं दिलं, तिथे असणारे CCTV कॅमेरे त्याची किंमत 4-4.5 हजार रुपये असताना आपण त्याचं जवळजवळ 3.5 लाख रुपये भाडं दिलं. आपल्याला आठवण असेल तर काही रोबो खरेदी केलेले की ते रोबो सर्व्हिस देणार म्हणून, ते रोबो आजही धुळखात महापालिकेमध्ये पडलेले आहेत, त्या रोबोची किंमत पण कोटींच्या घरात जाते. मला असं वाटतं ह्याही सगळ्या घोटाळ्यांबद्दल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. त्यामुळे आमची विनंती आहे की त्यांनी आत्ता पत्रकार परिषद घेतला, अभिनंदन आहे, झोपी गेलेला जागा झाला, पण हे जे घोटाळे झालेले आहेत ह्याच्याबद्दल आदित्य ठाकरे बोलणार आहेत का, याच्याबद्दल संपूर्ण विवेचन करणार आहेत का, याहीबद्दल आदित्य ठाकरेंनी बोललं पाहिजे. नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवताना आदित्य ठाकरेंनी तो मी नव्हेचा लखोबा लोखंडे होऊ नये की तो मी नव्हेच हे त्यांनी म्हणू नये. संदीपजी, आता जे आयुक्त आहेत सर, ते त्यांच्या पण कार्यकाळात होते, मुळात त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करणं किंवा निर्माण करणं कितपत. मला असं वाटतं आयुक्त म्हणजे कठपुतली आहे, जो जशा ज्याच्या हातात दोर आहेत तो जसा नाचवतो तसे ते नाचतात.